नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टाफ नर्स अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या राजमुद्रा अकॅडमी या ऑनलाईन ॲपवर डी एम ई आरच्या सर्व पदांसाठी उपयुक्त असे मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाचे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच घेऊन येत आहे केवळ चारशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये आम्ही तुम्हाला प्रचंड कट टू कट डिटेल एकशे पाच व्हिडिओ मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाचे आहेत सोबतच मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाच्या चॅप्टरवाईज नोट्स चॅप्टरवाईज या ठिकाणी काय असेल टॉपिक वाइज प्रश्नपत्रिका असतील एका एका टॉपिकच्या तीन तीन चार चार प्रश्नपत्रिका सोबतच प्रत्येक टॉपिकच्या तुम्हाला ऑनलाईन टेस्टसुद्धा सोडवता येतील मित्रांनो आणि सोबतच विशेष म्हणजे स्टाफ नर्स या पदासाठी आपण स्पेशल जीके जी के जे आहे ते मराठी व्याकरणाच्या बॅचवर संपूर्ण जी के हे मोफत स्वरूपामध्ये असेल मित्रांनो प्रत्येक जी केच्या टॉपिकच्या नोट्स असतील या ठिकाणी जसे की माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा कला क्रीडा साहित्य इतिहास भूगोल राज्यघटना चालू घडामोडी याच्या संपूर्ण नोट्स आणि व्हिडिओ हे मोफत स्वरूपामध्ये मराठीच्या बॅचवर देण्यात येणार आहेत मित्रांनो ॲपवर आत्तापर्यंत झालेल्या सर्व ऑनलाईनच्या प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध आहेत ज्या की शंभरपेक्षा अधिक आहेत मित्रांनो आणि या व्यतिरिक्त सोबतच मित्रांनो आपण स्टाफ नर्स जे की सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज जे आहे विषय ज्ञान आहे याच्यासुद्धा नोट्स आणि प्रश्नपत्रिका मोफतमध्ये ॲपवर उपलब्ध केलेल्या आहेत मित्रांनो म्हणजे मराठीसोबतच तुम्ही स्टाफ नर्स या पदाची परिपूर्ण तयारी करून घेऊ शकता मित्रांनो केवळ नाममात्र चारशे नव्याण्णव रुपयामध्ये याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही राजमुद्रा अकॅडमी हे ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता व फ्री कंटेंट बघू शकता लगेच बॅच परचेस करून आपलं स्टाफ नर्स या पदाचं स्वप्न पूर्ण करू शकता मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो ही संपूर्ण ऑफर जी असेल ते उद्याच्या पंचवीस मेपर्यंत तुम्हाला देण्यात आलेली आहे मित्रांनो केवळ चारशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणीही देणार नाही एवढं मटेरियल तुम्हाला आम्ही डी एम ई आरच्या स्पेशल स्टाफ नर्स पदाच्या तयारीसाठी उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर विभागामध्ये अतिशय महत्त्वाची असलेली अधिपरिचारिका या पदाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो डी ई आरच्या सर्व पदाच्या परिपूर्ण तयारीसाठी व स्टाफ नर्सच्या परिपूर्ण तयारीसाठी व आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व पदाच्या तयारीसाठी अद्याप जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण इथून पुढील सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत मित्रांनो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून निश्चितरित्या ॲप डाउनलोड करा मित्रांनो आणि फ्री कंटेंटसुद्धा बघू शकता या ठिकाणी आता पाहूया दोन हजार सतराची स्टाफ नर्स अधिपरिचारिका या पदाची प्रश्नपत्रिका तर मित्रांनो आता आपण पाहूया महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिका सन दोन हजार सतराची अधिपरिचारिका स्टाफ नर्स या पदाची ही महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो निश्चितरित्या तुम्हाला उद्या डी एम ई आरच्या परीक्षेसाठी ही प्रश्नपत्रिका उपयुक्त असेल मित्रांनो तर पाहूया या ठिकाणी अधिपरिचारिका स्टाफ नर्स या पदाची प्रश्नपत्रिका तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल मित्रांनो प्रश्न क्रमांक एक तो झाडाखाली गाढ झोपला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा पर्याय ए केवलप्रयोगी अवय दोन उभयानव्य अव्यय तीन क्रियाविशेषण अवय चार शब्दयोगी अवय योग्य उत्तर असेल मित्रांनो याचं पर्याय क्रमांक चार डी शब्दयोगी अव्यय तर बघा प्रश्न काय म्हणतोय तो झाडाखाली गाढ झोपला तर या ठिकाणी खाली हा काय आलेला आहे अविकारी अव्यय आहे खाली आणि खाली हा अविकारी अव्य क्रियाविशेषण अवय आणि शब्दयोगी अव्य या दोन्ही जातीमध्ये येतो मित्रांनो परंतु शब्दयोगी अवय म्हणजे काय तर जी नामे किंवा सर्व नामे ही काय करतात शब्दांना जोडून येतात म्हणजे स्पेशली नामांना जोडून येतात तेव्हा त्यांना म्हणायचं शब्दयोगी अव्यय जर या ठिकाणी खाली हे जर नामाला जोडून आला नसता सेपरेट पार्ट आला असता आणि तो जर स्थळ काळ क्रिया दाखवत असता तर त्या ठिकाणी ते क्रि क्रियाविशेषण अव्यय झालं असतं मित्रांनो परंतु या ठिकाणी तो झाडाखाली गाढ झोपला ते झाड या नामाला काय केलेलं आहे जोडून आलेलं आहे म्हणून याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार शब्दयोगी अव्यय जी नामे जी नामे नामाला जोडून येतात स्पेशली त्यांची शीर्षरेषा एकत्र असते तेव्हा त्याला म्हणायचं शब्दयोगी अवय शब्दयोगी अव्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मित्रांनो आपल्या इंग्रजीमधलं प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय हे असते शब्दयोगी अव्यय ही शब्दाची अविकारी जात आहे मित्रांनो तर पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन चुकीची जोडी शोधा यो गो जोशी वहिनीच्या बांगड्या ची वी जोशी एरंडीचे गुऱ्हाळ सी विनोबा भावे गीता रहस्य डी शंकर खरात अंतराळ तर या ठिकाणी बघा महत्त्वाचे साहित्यिक आणि त्यांनी रचलेले साहित्य दिलेलं आहे तर प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगते की चुकीची जोडी शोधा म्हणजे यामध्ये चुकीची जी जोडी आहे ती आपल्याला ओळखायची आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे गीता रहस्य आचार्य विनोबा भावे यांचं संपूर्ण नाव मित्रांनो विनोबा नरहर भावे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रामुख्याने गोधान चळवळ जी आहे भुधाण चळवळ ही सुरू केलेली होती भारतातील पहिले रॅमेन मॅगसेसेस पुरस्कार विजेते व्यक्तिमत्व ते म्हणजे आचार्य विनोबा भावे आचार्य विनोबा भावे यांचं जन्मगाव रायगड जिल्ह्यामधील गागोदे हे आहे मित्रांनो पेन तालुक्यामध्ये आणि आचार्य विनोबा भावे यांनी गीतारहस्य हा ग्रंथ रचला नाही तर त्यांनी गीताई हा ग्रंथ रचलेला आहे आणि गीतारहस्य हे लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी रचलेला ग्रंथ आहे मित्रांनो तर विनोबा भावे रहस्य हे चुकीचं उत्तर आहे या ठिकाणी ही चुकीची जोडी आहे आचार्य विनोबा भावे लक्षात ठेवा मित्रांनो विनोबा भावेंना रॅमेन मॅक्सिस पुरस्कार जो आशिया खंडातील प्रतिनोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो तो पुरस्कार मिळविणारे व्यक्तिमत्व ते म्हणजे विनोबा भावे आणि यांनी गीताई हा ग्रंथ रचलेला आहे मित्रांनो पुढे जाऊया या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन अशुद्ध शब्द ओळखायचा आहे या ठिकाणी तर या ठिकाणी अशुद्ध शब्द म्हणजे चुकीचा शब्द लिहिलेला ओळखायचा आहे आपल्याला आणि याचं बघा ज्येष्ठ दुर्मिळ महात्म्य आणि सुज्ञ या ठिकाणी योग्य उत्तर असेल महात्म्य महात्म्यमध्ये या ठिकाणी हा जो आहे हा दीर्घ पाहिजे मित्रांनो तो या ठिकाणी रस्व दिलेला आहे त्यामुळं महात्म्य हे जे आहे ते चुकीचं आहे महात्म्य हा या ठिकाणी पाहिजे म्हणून प्रश्न क्रमांक तीनचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे असेल प्रश्न क्रमांक चार मनात घर करणे या वाकप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा ए मनाप्रमाणे वागणे बी मनात कायम राहणे सी राग येणे डी राग येईल असे बोलणे तर मनात घर करणे म्हणजे मनात कायम राहणे मित्रांनो बऱ्याच जणांच्या मनामध्ये कुणी ना कुणीतरी कॉलेज जीवनामध्ये किंवा इतर ठिकाणी मनात घर करत असते म्हणजे ती व्यक्ती कायम मनात राहत असते मित्रांनो म्हणून प्रश्न क्रमांक चारचं योग्य उत्तर बी दोन मनात कायम राहणे त्यानंतर पुढे आणखी एक प्रश्न आलेला आहे मित्रांनो खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघा शुद्ध अशुद्ध शब्दावर निश्चितरित्या डी एम ई आरच्या परीक्षेला प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार मित्रांनो तर अशुद्ध शब्द शारीरिक पीक पाणी सामुदायिक संयुक्तिक तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार डी संयुक्तिक हा जो शब्द आहे हा अशुद्ध शब्द आहे चुकीचा आहे शारीरिक जास्तीत जास्त वेळा विचारलेला प्रश्न म्हणजे शारीरिक मित्रांनो हे बरोबर आहे पीक पाणीसुद्धा बरोबर आहे पीक पाणी पीक म्हणजे धान्य आणि पाणी म्हणजे जल ओके आणि जर पाणी या ठिकाणी रस्व असतं पाणी अशा प्रकारचं जर असतं तर ते हात झालं असतं मित्रांनो आणि पीक हे जर या ठिकाणी रस्व असतं तर त्याचा अर्थ कोकीळ असा झाला असता आणि या ठिकाणी अशुद्ध शब्द जो आहे सामुदायिक पण बरोबर आहे संयुक्तिक चुकीचा आहे तीकमध्ये या ठिकाणी कचा वापर होत नाही तला त जोडून येतो या ठिकाणी तचं या ठिकाणी काय होणार या ठिकाणी जोडाक्षर होणार म्हणून प्रश्न क्रमांक पाचचं अशुद्ध शब्द जो आहे तो पर्याय क्रमांक चार संयुक्तिक हा चुकीचा शब्द आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग कोणता तर मित्रांनो मी एकशे एक टक्के तुम्हाला सांगतो आगामी काळात स्टाफ नर्स अधिपरिचारिकाची डी एम आर विभागाची जी काही परीक्षा होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा प्रयोगावर प्रश्न राहणार म्हणजे राहणार मित्रांनो परीक्षा झाली की मला निश्चितरित्या कळवा तुम्ही प्रश्न आला होता की नाही प्रयोगावर तर बघा प्रयोग प्रयोग म्हणजे असं काय फार अवघड नाही मित्रांनो प्रयोग आपल्याला अवघड का जातो तर आपल्याला क्रियापद हे चॅप्टर जमत नाही म्हणून आपल्याला प्रयोग अव जातो मित्रांनो तर या ठिकाणी प्रयोग म्हणजे काय तर प्र अधिक युज म्हणजे प्रयोग प्रयोग म्हणजे जुळणी करणे रचना करणे ठेवण करणे प्रयोगाची व्याख्या काय करता येईल वाक्यामध्ये कर्ता कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना प्रयोग म्हणायचं किंवा दुसरी व्याख्या कर्ताव कर्म यांच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे कधी क्रियापद बदलते तर कर्ताव कर्म यांच्या लिंगवचन पुरुषा प्र प्रमाणे क्रियापद मुळीच बदलत नसून क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी राहते कायम राहते तेव्हा त्याला प्रयोग म्हणायचं तर ओके असो मित्रांनो तर प्रयोगावर निश्चितरित्या या ठिकाणी प्रश्न तुम्हाला डी एम ई आरच्या परीक्षेत विचारल्या जाणार मित्रांनो मित्रांनो मराठी व्याकरण व शब्दसंग्रह याची संपूर्ण जी काही बॅच आहे ती तुम्हाला आम्ही देत आहोत केवळ चारशे नव्याण्णव रुपयामध्ये डी एम ई आर विभागातील सर्व तांत्रिक व अतांत्रिक पदासाठी एकोणसाठ संवर्गाच्या पदभरतीसाठी उपयुक्त मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची बॅच एकशे पाच व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत त्याच्यामध्ये पूर्ण चॅप्टरवाईज नोट्स आहेत आणि या ठिकाणी चॅप्टरवाईज तुम्हाला ऑनलाईन टेस्टसुद्धा दिलेले आहेत आणि चॅप्टरवाईज तुम्हाला टेस्ट पी डी एफ स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत केवळ चारशे नव्याण्णव रुपयामध्ये स्टाफ नर्स पदापैकी प पदाच्या तयारीसाठी तीसपैकी तीस मार्क तुम्हाला मराठीमध्ये आम्ही तर देणारच सोबत तुम्हाला फ्री कंटेंटमध्ये जी के इंग्रजी आणि तुमचं विषय ज्ञानसुद्धा आम्ही मोफतमध्ये देणार आहोत टेस्ट आणि पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स आणि व्हिडिओ हो देऊन मित्रांनो त्यामुळे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता केवळ चारशे नव्याण्णव रुपयामध्ये वळूया महत्त्वाच्या प्रश्नाकडे ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग कोणता पर्याय क्रमांक ए सकर्मक करतरी दोन कर्मणी तीन भावे चार आकर्मक करतरी तर बघा या ठिकाणी मित्रांनो ती गाणे गाते ती गाणे गाते गाते हे झालं क्रियापद गाणारी ती हे झालं वाक्यातला कर्ता आता ती कोणावर क्रिया करते तर ती गाण्यावर क्रिया करते म्हणून गाणे हे या ठिकाणी कर्म असेल मित्रांनो ती गाणे गाते वाक्यामध्ये कर्ता आहे ती आणि विशेष म्हणजे कर्त्याला कुठलाही प्रत्यय नाही आणि कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे लिंगवचन पुरुषाप्रमाणे जर क्रियापदामध्ये बदल झाला तर ते असेल या ठिकाणी मित्रांनो कर्तरी प्रयोग ती गाणे गाते या ठिकाणी आपण याचं वचन बदलूया तो गाणे गातो या ठिकाणी लिंग बदल करूया ते गाणे गातात म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदामध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा तो कर्तरी ते प्रयोग असतो आणि कर्तरी प्रयोगाच्या प्रयोगा वा वाक्यामध्ये जर कर्म आलं तर त्याला म्हणायचं मित्रांनो सकर्म कर्तरी प्रयोग या ठिकाणी मित्रांनो प्रयोग अतिशय डिटेल आणि प्रचंड सुंदर शिकवलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता मित्रांनो ॲपवर दिलेला आहे ओके त्यानंतर बघा या ठिकाणी पुढील प्रश्न निश्चितपणे एकवचने असलेला शब्द कोणता निश्चितपणे एकवचन बघा एक वचन आणि अनेक वचन मराठी भाषेमध्ये प्रामुख्याने दोनच वचन आहेत परंतु हिब्रू ग्रीक लॅटिन या भाषेमध्ये तीन वचने आहेत एक वचन द्विवचन अनेक वचन आणि बहुवचन आणि एक वचनलाच दुसरं नाव बहुवचन आहे मित्रांनो या ठिकाणी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता आहे सिंग्युलर कोणता आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे भोई सोई गवई आणि पपई तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन गवई हे एक वचनी शब्द आहे मित्रांनो भोय भोई सोय सोयी सोई, पपई पपया असं त्याचं अनेक वचन होते म्हणून गवई हे जे आहे हे निश्चितरित्या एकवचनी शब्द आहे पुढे पाहूया प्रश्न क्रमांक आठ विधूर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता सधवा विदुषी विधवा विधुरीन विधुर याचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे याचं लिंगावर या ठिकाणी जेंडरवर प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो निश्चितरित्या आपल्याला डी एम ई आरच्या परीक्षेलासुद्धा लिंगावर प्रश्न असणार म्हणजे असणार मित्रांनो विधूर याचं विरुद्ध लिंगी शब्द असते विधवा ओके विधूर म्हणजे ज्या माणसाची ज्या पुरुषाची पत्नीचं निधन झालं त्याला विधूर म्हणतात आणि ज्या स्त्रीचा पती मृत्यू पावलेला आहे तिला विधवा असं म्हणतात म्हणून प्रश्न क्रमांक आठचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हे असेल मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता शब्द गौरव या शब्दाचा समानार्थी नाही ए अभिवादन बी अभिनंदन सी अभिमान डी अधिकार तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार डी अधिकार जे प्रश्न क्रमांक नऊचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुढे पोहोच मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा बघा पुन्हा या ठिकाणी प्रयोगाचं वाक्य आलेलं आहे मित्रांनो प्रयोग प्रयोग लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा धडा आहे मित्रांनो आणि फिक्स प्रयोगावर प्रश्न तुम्हाला येणार लक्षात ठेवा प्रयोग हा नेहमी दुसऱ्यावर करायचा असतो प्रश्न क्रमांक दहा खालील वाक्यामधून कर्तरी प्रयोगाचे वाक्य निवडा आत्ताच आपण कर्तरी प्रयोग पाहिले मित्रांनो की कर्ता च्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे जेव्हा क्रियापदामध्ये बदल होतो म्हणजे कं कर्त्याच्या तंत्राप्रमाणे जेव्हा क्रियापद चालते बदलते तेव्हा तो असेल तुमचा कर्तरी प्रयोग आणि कर्तरी प्रयोगाचे मग दोन प्रकार सकर्मक कर्तरी प्रयोग आणि आकर्मक कर्तरी प्रयोग तर या ठिकाणी कर्तरी प्रयोग फक्त ओळखाय सांगितलेला आहे मग तो सकर्मक असेल की आकर्मक असेल बघ बघूया पर्याय क्रमांक ए अशोक पेपरात सोडवतो बी अशोकने पेपर सोडवला सी अशोकने पेपरास सोडवले डी अशोक पेपर सोडवतो तर या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अशोक पेपर सोडवतो सोडवणारा अशोक हा वाक्यातला काय असेल कर्ता असेल अशोक कोणावर क्रिया करायला अशोक हा पेपरवर क्रिया करायला पेपर हे वाक्यातलं झालं करता जो आहे ना लक्षात ठेवा मित्रांनो कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो म्हणजे त्याला कुठलाही प्रत्यय लागत नाही आणि कर्म हे प्रथमा किंवा द्वितीयामध्ये असते आणि क्रियापद जे असते ते शक्यतो वर्तमानकाळी असते या ठिकाणी आणि हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहाचं पर्याय क्रमांक डी अशोक पेपर सोडवतो हे कर्तरी प्रयोगाचं उत्तर उदाहरण आहे मित्रांनो पुढे पाहूया प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो लक्षात ठेवा डी एम ई आरच्या परीक्षेला तुम्हाला स्टाफ नर्सच्या परीक्षेमध्ये निश्चितरित्या तुम्हाला संधीवर प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार मित्रांनो ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे माझी एकशे टक्के प्रश्न येणार मित्रांनो पेपर झाल्याच्यानंतर मला आवर्जून कळवा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि स्टाफ नर्स च्या तयारीसाठी आपण व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे मोफतमध्ये तुम्हाला फ्री कंटेंट आपण देणार आहोत या ठिकाणी तर तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सॲप करा व डी एमई आरच्या ग्रुपमध्ये जॉईन करा असा मॅसेज करा तुम्हाला जॉईन करण्यात येईल मित्रांनो ओके तर बघा सज्जन या शब्दाच्या संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा सत अधिक जन सन अधिक जन सज अधिक जन सज अधिक जन सज्जन याचं योग्य उत्तर आहे सत अधिक जन व्यंजन संधीचं उदाहरण आहे मित्रांनो व्यंजन संधी ओके त्यामुळं सज्जन सत अधिक जन बरोबर सज्जन अशी संधी असेल या ठिकाणी प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो पाहूया ऋषी या शब्दाचा समानार्थ शब्दाचा पर्याय निवडा राजा मुनी सेवक मणू तर याचं योग्य उत्तर असेल मुनी ऋषी या शब्दाचा समानार्थी शब्द तो म्हणजे मुनी हा आहे मित्रांनो रु हा आपल्या मराठीतला रस्व स्वर आहे मित्रांनो आणि रू या स्वरानं मराठीमध्ये जे आहेत अतिशय कमी शब्द आहेत ऋषी ऋषी मुनी असे काही ओके आणि त्याच्यामध्येच ऋषी याचा समानार्थी शब्द मुनी असा होतो प्रश्न क्रमांक तेरा विनायक गोविंद करंदीकर यांचे टोपण नाव कोणते त्याचा पर्याय निवडा मित्रांनो आपल्याला साहित्यिकावरसुद्धा एक प्रश्न निश्चितरित्या राहणार आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला संपूर्ण साहित्य करावे लागतील कारण अभ्यासक्रमामध्ये साहित्यिक दिलेले आहेत तर विनायक गोविंद करंदीकर यांचं टोपण नाव आहे या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर असेल गोविंदाग्रज हे विनायक गोविंद करंदीकर यांचं काय आहे टोपण नाव आहे ज्या माणसांनी सन दोन हजार तीन तीनमध्ये आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला तेच आपले गोविंदा ग्रज आहेत मित्रांनो त्यांच्या अष्टदर्शन या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे मित्रांनो साहित्य क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार आत्तापर्यंत आपल्या मराठीच्या वाट्याला मित्रांनो चारच ज्ञानपीठ पुरस्कार आले पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये विष्णू सकाराम खांडेकर यांनी एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला तो म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांनी दोन हजार तीनमध्ये गोविंदाग्रज यांनी आणि दोन हजार चौदामध्ये भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर ओके असू द्या इथं गोविंदाग्रजचं नाव आलं म्हणून मला ज्ञानपीठ पुरस्कार आठवला मित्रांनो तर या ठिकाणी बघा विनायक गोविंद करंदीकर यांचं टोपण नाव गोविंदाग्रज असं आहे मग कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय आहे तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे कुसुम अधिक अग्रज कुसुमाग्रजांचं कुसुमाग्रज हे नाव कसं पडलं मित्रांनो टोपण तर विष्णू वामन शिरवाळकर जे होते तर यांचे चार भाव सहा भावंडे होती ही आणि यांची लहान बहीण कुसुम ही होती आणि कुसुमाग्रज असं मग तिच्या नावावरून यांनी टोपण नाव पाडलेलं आहे बालकवी बालकवीचं पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी आणि केशवसूत सूतमध्ये सुद्धा मित्रांनो घोळ आहे रस्वसूत जर म्हटलं तर त्याचा अर्थ होतो मुलगा आणि दीर्घसूत जर म्हटलं तर त्याचा अर्थ होतो धागा तर या ठिकाणी केशवसूत सूत, सूत म्हणजे काय तर सूत म्हणजे मुलगा आणि मुलगा आहे कुणाचा आहे केशवचा आहे म्हणून पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले अर्थात आपले सूत मित्रांनो ओके तरही तर ही झालं टोपनव तेराचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार गोविंदाग्रज प्रश्न क्रमांक चौदा पुढील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्याचे मधले अक्षर कोणते ता स च य म क सु योग्य शब्द तयार होईल समय सूचकता सात या ठिकाणी अक्षर आहेत मित्रांनो तर ज्यावेळी मधले अक्षर काढायचे असते त्यावेळी तेवढेच डिजिट ते आपल्याला पुढून सोडावे लागतील आणि तेवढेच डिजिट त्या शब्द त्या अक्षराच्या पाठीमागून सोडावे लागतील ला। त्याचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ये सुल समयसूचकता समय सूचकता समय या ठिकाणी मित्रांनो तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात तर पहिले तीन गेले हा आता सु इथं आणि पाठीमागे पण तीन असले पाहिजे या ठिकाणी आणि ते आहेत ओके अशा प्रकारे म्हणून प्रश्न क्रमांक चौदाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, ए सु प्रश्न क्रमांक पंधरा शेवटचा प्रश्न नम्र या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा तर नम्र याचा विरुद्धार्थी शब्द असेल मित्रांनो प्रेमळ उद्धट नतमस्तक भिडस्त योग्य उत्तर असेल उद्धट हे याचा काय असेल योग्य उत्तर असेल नम्र याच्या विरुद्धार्थी शब्द उद्धट हा आहे मित्रांनो तर मित्रांनो अशाच नवनवीन स्टाफ नर्स अधिपरिचारिका या पदाच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी अद्याप जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढे आपण परिचारिका या पदाच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत मित्रांनो आणि मित्रांनो जाता जाता पुनश्च एकदा सांगू इच्छितो की डी एम ई आर विभागामध्ये जे स्टाफ नर्स पदाच्या सर्वाधिक जागा निघल्या आहेत जर तुम्हाला ही पोस्ट मिळवायची असेल तर तुम्ही मला फक्त तुमचे तीस दिवस द्या मी तुम्हाला तुमची नक्की पोस्ट देईल मित्रांनो कारण आपण डी एम ई आरच्या स्पेशल स्टाफ नर्स अधिपरिचारिका या पदासाठी मराठी व्याकरण प्लस जी के प्लस विषय ज्ञान आणि इतर विषयाचंसुद्धा सहकार्य करणार आहोत मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये एकशे पाच व्हिडिओ नोट्स आणि अनलिमिटेड या ठिकाणी काय असतील तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मिळतील मित्रांनो आणि सोबतच शंभर गुणांच्यासुद्धा ऑनलाईन टेस्ट आपण देणार आहोत जी केच्यासुद्धा टेस्ट नोट्स व्हिडिओ देणार आहोत मित्रांनो आणि विशेष म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी आपले ॲप जॉईन करतील बॅच परचेस करतील त्यांचा व्हॉट्सॲप स्वतंत्र ग्रुप असेल वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन असेल डेली करंट अफेअर्सच्या नोट्स टाकण्यात येतील आणि झूमद्वारे त्यांचं जे काही त्यांचे प्रश्न उपप्रश्न आहेत ते सोडवण्यात येतील मित्रांनो निश्चितरित्या तुम्हाला मी एकशे एक टक्के ही पोस्ट मिळवून देणार म्हणजे मिळवून देणार मित्रांनो तुम्ही मला तीस दिवस द्या मी तुम्हाला तुमची स्टाफ नर्स ही पोस्ट देणार म्हणजे देणार मित्रांनो म्हणून मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी डी एम ई आर स्टाफ नर्सच्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा व तुम्ही राजमुद्रा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा आणि मित्रांनो पाचशे रुपये किमतीमध्ये जर तुम्हाला साधं पुस्तकसुद्धा येणं गेलं तर या पाचशे रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आयुष्यभराची शेदोरी म्हणजे पोस्ट मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे वेळ न करता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून ॲप डाउनलोड करून लगेचच बॅच परचेस करा मित्रांनो लिमिटेड प्रवेश या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत त्यामुळं याचा पूर्ण तुम्ही फायदा घेऊ शकता तसेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना बॅच परचेस करायची नाही त्यांनी मला नव्याण्णव बावीस झिरो तेहत्तीस पाच सहा सात जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याला मेसेज करा तुम्हाला फ्री मटेरियल ग्रुपमध्ये या ठिकाणी ॲड करण्यात येईल आणि तुम्हाला मोफत मटेरियल स्टाफ नर्स या पदाचं पुरविण्यात येईल मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद मित्रांनो पुणेशे एकदा सांगू इच्छितो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू